व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांची गंगापूर येथे वार्षिक बैठक पार पडली। या प्रसंगी पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ जरहाड, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र बनकर, सचिव अर्जुन आरगडे, संघटक गणेश खेमनर आदींसह गंगापूर मराठवाडा विभागातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्य कमिटीच्या हस्ते यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना निवडीचं पत्र देण्यात आलंय। 23 ऑगस्ट शासकीय विश्रामगृह गंगापूर येथे पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य बैठक आणि आढावा सुरू असतानाच काही जणांनी या पत्रकार सेवा संघाच्या प्रेरित होऊन या पत्रकार सेवा संघामध्ये नवीन सहभाग नोंदवलेला आहे। तर त्यांना प्रोत्साहन म्हणून आज आपण त्यांना महाराष्ट्र पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य त्या पत्रकार सेवा संघामध्ये सामील करून घेतलेला आहे। त्यांना पुढील कार्यकर्दीसाठी शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन। आणि जे पत्रकार सेवा संघामध्ये आज पत्रकार म्हणून प्रेरित आणि न्याय आणि हक्कासाठी उतरलेले आहेत त्यांना आम्ही या पत्रकार सेवा संघामध्ये सामील केलेलं आहे। आणि आजची ही बैठक अतिशय आनंदात व्यवस्थित आणि न्याय हक्काला लढा देण्यासाठी जे पत्रकार या पत्रकार संघासाठी जोडलेले आहेत त्यांना प्रोत्साहन आणि पत्रकार सेवा संघ त्या पत्रकाराच्या पाठीमागे कायम खंबीरपणे आणि आधार म्हणून उभा राहील। बैठकीमध्ये ज्या नवीन होतकरू मुलांना तुम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे त्यांच्याबद्दल थोडक्यात तुमचं मनोगत सांगा आणि आजची ही बैठक कशासाठी आणि का घेतलेली आहे? आजची बैठक मुळात गंगापूरला घेण्याचं कारणच हे होतं की काही पत्रकार संघाला बदनाम करून इतरत्र आपला स्वतःचा पक्ष स्थापन करून किंवा त्यांना एक प्रकारची कळलं पाहिजे की बा आपण पत्रकार सेवा संघ सोडत असताना पत्रकार संघाला ज्या वेदना देऊन आपण गेलात त्या वेदना कुठेतरी कमी होऊन आपण नवीन पत्रकारांना संधी दिलेली आहे। आणि नवीन पत्रकारांना यासाठी संधी द्यायची आहे की त्यांनी जुन्यांचा आदर्श घेऊन आपली वाटचाल यशस्वी केली पाहिजे। नक्कीच सरांनी आम्हाला पत्रकार सेवा संघात सामील करून जी संधी दिली आहे त्याचा आम्ही नक्कीच सोनं करण्याचा प्रयत्न करू आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली जे काही आम्हाला म्हणजे मदत लागेल त्या संदर्भात आम्ही सरांशी नेहमी संपर्कात राहू। पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य कमिटी ही गंगापूरमध्ये येऊन वार्षिक बैठक संपन्न झाली। काही वाद आमच्या कानावर आले होते, मुळात मी त्या विषयाकडे जाणार नाही कारण पत्रकार म्हटल्यानंतर सर्वच बांधव जे गेले ते आपले बांधवच आहेत, जे आहेत ते आपले बांधव आहेत। आज राजकीय सामाजिक शैक्षणिक संस्थेमध्ये बघितलं तर संघटनेला महत्व असतं कारण काही घटना घडली तर आपल्या पाठीशी कोणीतरी उभं असावं यासाठी संघटनेचं महत्व असतं। गेले त्यांना मी नमस्कार करेल आणि आज आनंद वाटतोय मोठ्या संख्येने गंगापूर येथे म्हणजे साधारण 50 हून अधिक पत्रकार या बैठकीस उपस्थित राहिले आणि आमचे सहकारी असतील राज्याध्यक्ष रामनाथ जराड यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं। त्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचं मी पत्रकार सेवा संघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि भावी वाटचाली शुभेच्छा देतो। पूर येथे पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक रामनाथजी जराड साहेब यांनी गंगापूर येथे मीटिंग घेतली असता आम्ही खुलताबादून सर्व पत्रकार बांधव आणि जे नवीन पत्रकार बांधव याच्यात सामील झालेले आहात आणि मी इथून पुढं असं आवाहन करेल खुलताबाद तालुक्यामधून की जे काही पत्रकार इच्छुक असेल या पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्यामध्ये काम करणारे त्यांना मी आवाहन करेन, त्यांचं आपण इथं वेलकम करू, त्यांचं स्वागत करू आणि त्यांचं एक अभिनंदन करू। आणि आज इथं नवीन खुलताबाद तालुक्यातील पदाधिकारी यांच्या नियुक्ती झालेल्या आहेत म्हणून त्यांना पुढच्या वाटचालीस मी आणि ह्या सर्व टीम मधून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। काही कारणास्तव आपल्या संघटनेतील जी फूट पडल्यानंतर राज्य कमिटीने जो निर्णय घेतला
कया संघटनेचे जे इथून मागील जे पद होते ते पूर्णपणे बरखास्त करून नव्याने नियुक्ती करून त्यांना पुन्हा काम करण्याची भरारी देण्यात येणार आहे। तर या ठिकाणी मी ज्यांची ज्यांची नियुक्ती झाली त्यांचा नामोल्लेख करतो। त्यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या हस्ते पत्र घेऊन जायचं आहे। दंडुके यानंतर सुमित दंडुके सर सदस्य भगवे यानंतर सुमित पवार यानंतर तांबोळी साजिद राजाक्का साहब यानंतर गणेश गोविंद पुजारी उभे राहते यानंतर आमिर कुसारो मोहम्मद इब्राहिम यानंतर लक्ष्मण जगन्नाथ मागाडे यानंतर सविता पोकळे काकासाहेब नानासाहेब पवार एवढे वाटून झाले पण कर सर हो कर सर यानंतर सुनील माधू जुंजुर्डे यानंतर हरिदास कारबारी खराटे यानंतर हेमंत नारायण वाघ अध्यक्ष नाही त्याच्यावर हा तालुका यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। फुलंब्री तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। त्यानंतर गणेश शांतीलाल तांदळे तांदवे यानंतर संतोष भागीनाथ शिंदे पदावरती निवड करण्यात आलेल्या जे पदाधिकारी आहे त्यांना आज राज्य कमिटीच्या हस्ते पत्र देऊन त्यांना प्रभारी पद हे नियुक्त करत आहोत। यानंतर येणाऱ्या काळात पुन्हा नव्याने नियुक्ती करण्यात येईल। तोपर्यंत यांनी प्रभारी पदाचा ज्या पदाचा चार्ज घेण्यात यावा ही विनंती करतो। राज्य अध्यक्षांच्या वतीने त्यांना हे नियुक्ती पत्र देण्यात यावं ही विनंती करतो। प्रथमतः रवींद्र सुरटकर प्रभारी मराठवाडा अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी हे पत्र अध्यक्षांच्या हस्ते घेऊन जावे। यानंतर आवेश भाई कादरी प्रभारी मराठवाडा उपाध्यक्ष यानंतर प्रवीण ढाकरे प्रभारी कार्याध्यक्ष यानंतर गुलाब वाघ प्रभारी सचिव यानंतर रजाक भाई अहमद शेख प्रदेश कोषाध्यक्ष ओके यानंतर योगेश लोखंडे हरी भाऊ योगेश लोखंडे तो आहे का एक हरी भाऊ लोखंडे
यानंतर हरिभाऊ लोखंडे योगेश भाऊ पुढे निवड झालेल्या सर्वांचं राज्य कमिटीच्या वतीने स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. अगदी खेळीमेळीच्या आणि उत्सवाच्या वातावरणात आज शासकीय विश्रामगृह गंगापूर येथे पत्रकार सेवा संघ ची बैठक पार पडली. नवीन जे पदाधिकारी जोडले त्यांचं हार्दिक स्वागत करते. सपना बनकर, ओएस न्यूज.